नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। पाहूया उद्या मार्केटमध्ये काय कंडिशन असतील। परंतु उद्या आहे 15 ऑगस्ट, लक्षात ठेवा, त्यामुळे उद्या मार्केट बंद असेल। यासाठी आपण पाहिजे की बुधवारी मार्केटमध्ये काय कंडिशन्स असतील। आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु अजूनही बरेच जण आर्थिक पारतंत्र्यात आहेत। आणि आर्थिक पारतंत्र्यावर मात कशी करायची, कशा पद्धतीने काय करायचं, यासाठी आम्ही यूट्यूबवर बराच कंटेंट तुमच्याकडे देतोय, जेणेकरून आर्थिक साक्षरता आपल्या सगळ्यांमध्ये आली पाहिजे। यासाठी पुण्यामध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही जे सेमिनार घेतले त्याला पण आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मित्रांनो, आम्ही उद्या संध्याकाळी 6 वाजता एक स्पेशल वेबिनार आयोजित केला आहे, शेअर मार्केट ब्लूप्रिंट। अर्थात याच्यामध्ये आपण शेअर मार्केट यशाची गुरुकिल्ली काय कशी आपण मिळवू शकतो हे शिकणार आहोत। उद्या संध्याकाळी 6 वाजता अवश्य पहा। वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा डायरेक्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ती भेटून जाईल। आता आजची कंडिशन मार्केटची ती पाहूया। इथे जर पाहायला गेलं तर मार्केट आज थोडा डाऊनसाईडवरून वरच्या दिशेने गेलं। मग हा एक बाउन्स बॅक आहे की ट्रॅप आहे, ह्या गोष्टींची आपण चर्चा करूया। सगळ्यात आधी आपण जर पाहायला गेलो तर मागच्या वीकमध्ये आपण सांगितलं होतं की एक ह्या वीकमध्ये एका सप म्हणजे मार्केट डाऊनला येईल, परंतु एक सपोर्ट घेऊ शकतं। कारण मागच्या तिन्ही आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये नॉर्मली एक बऱ्यापैकी सेलिंग झालंय। अर्थात 3 ब्लॅक क्रोज नंतर एक छोटा बाउन्स बॅक मार्केटला अपेक्षित आहे। याचा अर्थ तो अपसाईडला जाईल असा होत नाहीये। कदाचित इथे तुम्हाला तो वरच्या लेवलला घेऊन पुन्हा ट्रॅप करू शकतो, त्यामुळे ह्या लेवल्सवर लक्ष ठेवा। ओके, छोटा बाउन्स बॅक येईल, मग उद्या काय करायचं। इथे जर आपण पाहायला गेलो निफ्टीमध्ये तर इथे थोडे वाईल्ड लेवल्स आम्ही काढलेत। 19,500 वरतीच आपणाला उद्या अपसाईडचा विचार करायचा आहे किंवा लॉंग ट्रेडचा विचार करायचा आहे, ज्याच्यानंतर आपणाला तो 19,620 पर्यंत घेऊन जाऊ शकतो। म्हणजे 19,500 वर आपणाला जवळपास 100 पॉईंटची रॅली तो देईल, परंतु 19,434 आजचं क्लोजिंग आहे। इथून 19,500 पर्यंत 50 ते 60-70 पॉईंट होत आहेत। म्हणजे इथे नॉर्मली एंट्री मारू नका, कारण इथे तो ट्रॅप करू शकतो। ऍक्च्युअल अपसाईड तिथे चालू होईल। आणि डाऊनसाईडचा विचार करताय तर 19,280 खाली तुम्हाला डाऊनसाईडला रॅली मिळेल, पुटवाल्यांना तिथे एंट्री मिळतील, जो नॉर्मली 19,140 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये काय करायचं उद्या। बँक निफ्टीच्या कंडिशन आपण पाहायला गेलो तर इथे गोष्टी लक्षात ठेवा, 43,800 खालीच तुम्हाला पुट साईडचा किंवा शॉर्ट सेलिंगचा विचार करायचा आहे, ज्याच्यानंतर तुम्हाला तो 43,500 आणि 43,240 ह्या स्टेप्स त्याच्यामध्ये आपल्याला असतील किंवा सपोर्ट्स असतील, इथपर्यंत तो त्या साईडला जाईल। म्हणजे डाऊनसाईडचा विचार करतोय तर ह्या लेवलला आपल्याला विचार करायचा आहे। अपसाईडचा विचार करताय तर 44,260 वरतीच अपसाईडचा विचार करायचा आहे। 44,260 आपल्याला अपसाईडला एंट्री मार्केटमध्ये बनेल की जी नॉर्मली 44,720 पर्यंत घेऊन जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला 44,970 पर्यंत घेऊन जाईल। मित्रांनो, हा रेंज आहे, ह्याच्या अप किंवा डाऊनलाच विचार करा। जोपर्यंत तो 43,800 आतमध्ये आणि 44,250 आतमध्ये असेल, इथे मोठी रॅली मिळणार नाहीये, इथे तो ट्रॅप करेल। ओके, छोटे मोठे पॉईंट मिळतात, परंतु नवीन लोकांना इतकं इझी राहत नाही, त्यामुळे शांत राहा आणि टेलिग्राम जॉईन करा। असे फ्री ट्रेड तुम्ही जर पाहिला असेल की सकाळी आम्ही निफ्टीचा एक छान पुट पण दिला होता, अगदी व्यवस्थित पद्धतीने त्याने 2-3 टार्गेट त्याचे अचीव केले। असा रोजचा तुम्हाला एक चांगला ट्रेड हवा असेल, स्पेशल ट्रेड, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा, जेणेकरून तुम्हालाही भन्नाट पद्धतीने आमचा टेलिग्रामवरील माहिती शिकता येणार आहे। आता जाऊया आपण फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये उद्या डाऊनसाईडची एंट्री बनेल 19,540 खाली, जो आपणाला 19,400 पर्यंत खाली घेऊन जाऊ शकतो, आणि अपसाईडवाल्यांनी 19,760 च्यावरती विचार करावा, त्याच्यावरतीच आपल्याला अपसाईडच्या एंट्री भेटतील की जो तुम्हाला 19,900 पर्यंत घेऊन जाईल। ओके, तर ही रेंज आहे फिन निफ्टीची। आता याच्यानंतर ना आपण जाऊया काही 4 स्टॉकचा अनालिसिस करायला। हे स्टडी पर्पजसाठी आम्ही स्टॉक देतोय, व्यवस्थित अनालिसिस केलं तर खूप छान ट्रेड तुम्हाला याच्यामध्ये भेटतील। पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये कंट्रोल प्रिंट लिमिटेड। कंट्रोल प्रिंटमध्ये 743 रुपयांना आज भाव बंद आहे, 745च्या वरती याच्यावर लक्ष ठेवा, अपसाईड किंवा याच्यामध्ये बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात। 2 नंबरचा स्टॉक आहे याच्यामध्ये ट्रेंड लिमिटेड। ट्रेंड लिमिटेडमध्ये 1929 रुपयांना भाव बंद, 1932 वर ट्रेंडवर लक्ष ठेवा, जोरदार रॅली याच्यामध्ये अपेक्षित आहे अपसाईडला। 3 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये HDFC असेट मॅनेजमेंट कंपनी, अर्थात HDFC AMC। याच्यामध्ये 2494 रुपयांना आजचा भाव बंद आहे,
2490 च्या खाली एचडीएफसी एएमसी मध्ये पुन्हा एकदा जोरदार सेलिंग पाहायला मिळेल. आणि याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक आहे गेल लिमिटेड. गेल मध्ये आपल्याला 112.85 चं क्लोजिंग आहे. 112 च्या खाली लक्ष ठेवा, गेल मध्ये पण जोरदार सेलिंग मिळेल कारण ऑलरेडी ऑइल कंपनी किंवा गॅस कंपनी बऱ्यापैकी आता सध्या सेलिंग मध्ये आहेत, तर त्याचा तुम्ही इकडे फायदा उठवू शकता. या व्यतिरिक्त ज्यांनाही असे चांगले स्टॉक्स प्रत्येक आठवड्याला मोफत पाहिजेत विथ प्रॉपर लेवल्स प्रॉपर त्यांच्या ट्रिक्स टेक्निक्स, तर आजच डिस्क्रिप्शन मध्ये डीमॅट अकाउंटची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन ओपन करा आणि आमच्या सोबत जॉईन करा तुम्ही एक प्रॉपर स्टॉक मार्केट शिकण्यासाठी. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आणि उद्या भेटूया संध्याकाळी 6 वाजता आपल्या शेअर मार्केट यशाची गुरुकिल्ली या स्पेशल लाईव्ह वेबिनार मध्ये. धन्यवाद.